नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल, ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महा टेटी 2021 साली झालेल्या पेपर 2 गणित आणि विज्ञानमधील इंग्रजी विभागातील प्रश्न। आता सुरुवात करूया प्रश्नांना। प्रश्न क्रमांक 41, विच ऑफ द फॉलोइंग पेअर इज नॉट करेक्टली मॅच द वन वर्ड सबस्टिट्यूशन। खाली दिलेल्या वाक्यांपैकी योग्य जोडी ही ओळखायची आहे। वाक्य आहे, पर्याय आहेत ॲबसेन्स ऑफ गव्हर्नमेंट अँचरी, गव्हर्नमेंट बाय द नोबेल ऑटोनॉमी, गव्हर्नमेंट बाय ऑन ऑटोस्क्रेसी, गव्हर्नमेंट बाय द ऑफिशियल ब्रुरेन्सी। त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, गव्हर्नमेंट बाय द नोबेल ऑटोनॉमसी। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 42, चूज द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स। दिलेल्या पर्यायामधून एक ग्रॅमॅटिकल सेंटेन्स बरोबर असणारं वाक्य ओळखायचं आहे। पर्याय आहे तर द पॉप्युलेशन ऑफ लंडन इज अ ग्रेटर दॅन एनी सिटी इन इंडिया, द पॉप्युलेशन ऑफ लंडन इज ग्रेटर दॅन एनी सिटी ऑफ इन इंडिया, द पॉप्युलेशन ऑफ लंडन इज ग्रेटर दॅन दॅट ऑफ एनी सिटी इन इंडिया। चौथं आहे, द पॉप्युलेशन ऑफ लंडन इज ग्रेटर दॅन मोस्ट अदर सिटीज इन इंडिया। त्याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, द पॉप्युलेशन ऑफ लंडन इज ग्रेटर दॅन दॅट ऑफ एनी सिटीज इन इंडिया। त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 43, चूज द करेक्ट अल्टरनेटिव। खाली दिलेल्या वाक्यांमधून अल्टरनेटिव पर्यायातून ओळखायचं आहे। पर्याय हे वाक्य दिले आहे तर 2 वाक्य आहेत, कॅनव्हास शूज वॉज नो लॉंगर इन बोगस। सेकंड आहे, कॅन्डिडेट आर नॉट अलाउड टू कॅनव्हास फॉर वोट ऑन द डे ऑफ द इलेक्शन। ऑप्शन दिले आहेत, ओनली ए इज करेक्ट, ओनली बी इज करेक्ट, बोथ ए अँड बी आर करेक्ट, बोथ ए अँड बी आर रॉंग। तर याचं अचूक उत्तर असणार आहे बोथ ए अँड बी आर रॉंग, पर्याय क्रमांक 4। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 44, चूज द ऑड मॅन आउट। ऑप्शन आहे, ट्रोसर, आर्म्स, सीजर, इनिंग्स। त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांकचा इनिंग्स। त्यानंतर आहे पर्याय क्रमांक 45, प्रश्न क्रमांक 45, चूज द अल्टरनेटिव इज द बेस्ट एक्सप्रेस इन मिनिंग इन द अंडरलाईन ॲडम्स। दिलेल्या वाक्यामधून अंडरलाईन केलेले वाक्य आपल्याला ॲडम्स ओळखायचं आहे। मोनिका हॅबिट ऑफ पिकिंग होल्स इन व्हेरी रिलेशनशिप इज व्हेरी इरेक्सम। ऑप्शन दिले आहे, ॲडमायरिंग पीपल, फाइंडिंग फॉल्ट, क्रिटिझिंग पीपल, ॲग्रीइंग विथ पीपल। त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, फाइंडिंग फॉल्ट। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 46, द स्पेशलिस्ट ऑफ हूज केअर द ट्रीट फिट इट। ऑप्शन दिलं आहे, ॲस्टोपॅथी, ऑर्थोपॅथिस्ट, कर्पेसॅस्टी, डर्मोनॉलॉजिस्ट। याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4, डेटरमोनॉलॉजिस्ट। त्यानंतर आहे 45, याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, कायरोपॉलॉजिस्ट। त्यानंतर आहे 47, क्वेश्चन नंबर 47, विच ऑफ द फॉलोइंग रिटोरिकल क्वेश्चन। ऑप्शन दिले आहे, शूड अ स्कूल हॅव द गायमेनिझम, हु शूड आर वन कीप वन सील फिजिकली फिट, इजंट इट अ शेम टू टॉर्टर द वीक, व्हॉट इज द डेमॉन्स्ट्रेशन। तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, इजंट इट अ शेम टू टॉर्टर द वीक। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 48, चूज द करेक्ट सिंपल सेंटेन्स फॉर गिवन सेंटेन्स। सेंटेन्स दिला आहे, ही फिनिश हिज एक्सरसाइज अँड पुट अवे हिज बुक। पर्याय दिले आहेत, हॅविंग फिनिश हिज एक्सरसाइज ही पुट अवे हिज बुक, ही फिनिश हिज एक्सरसाइज बाय पुटिंग अवे हिज बुक, टू फिनिश हिज एक्सरसाइज ही पुट अवे हिज बुक, इन स्प्लिट ऑफ फिनिशिंग हिज एक्सरसाइज ही पुट अवे इन हिज बुक। त्याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1, हॅविंग फिनिश हिज एक्सरसाइज ही पुट अवे हिज बुक्स। त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 48, उरलेले क्वेश्चन आपण पुढल्या भागात पाहू।
व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.